लोकसभा निवडणुका संपल्या आणि आता वेद लागले ते विधानसभा निवडणुकीचे, हेच अंबरनाथ मध्ये दिसून आलं. अंबरनाथ विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांचं नाव पुढे येऊ शकतं अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या लढतीत श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किनीकर हे अंबरनाथचे आमदार आहेत. अंबरनाथ विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभेतून श्रीकांत शिंदे यांना केवळ 36,000 मतांची आघाडी मिळाली. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना जवळपास 58,000 मतं या मतदारसंघातून मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही मतांची आघाडी तोडण्यासाठी चांगला उमेदवार दिल्यास अंबरनाथ विधानसभेत आमदार बालाजी किणीकर यांना विजयासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मोबाईल स्टेटसवर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा फोटो ठेवत भावी आमदार असा उल्लेख करतायत. तर आगामी निवडणुकीत अंबरनाथ विधानसभेतून सुषमा अंधारे निवडणूक लढवतील अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कल्याण लोकसभेसाठी अंधारे यांचं नाव पुढे आलं होतं, मात्र त्या उभ्या राहिल्या नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अंधारे या अंबरनाथ विधानसभेतून उभ्या राहतील का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.